तर संपूर्ण राज्यभरात आता संसर्गाचा धोका लक्षात घेऊन 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेजेस बंद ठेवली जाणार आहेत. अकृषी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय ही बंद राहणार आहेत. सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होतील. तसंच राज्यातली सगळी वसतिगृह सुद्धा बंद राहणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिलेली आहे. 15 फेब्रुवारीनंतर ज्या परीक्षा होणार आहेत त्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. आता 15 तारखेपर्यंत 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेजेस बंदच राहतील संपूर्ण राज्यभरात. शिवाय वसतिगृह सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय सध्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे. कालच सगळ्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सगळ्या कुलगुरूंशी मी चर्चा केली. त्यांच्यातनंच हा पर्याय पुढे आला की आपल्याला कॉलेजेस बंद ठेवायला लागतील आणि म्हणून 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेजेस आपण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, म्हणजे ऑफलाईन कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु ऑनलाईन एज्युकेशन ज्या पद्धतीनं पूर्वी चालू होतं त्या पद्धतीनं सुरू राहील. कुलगुरू महोदयांनी सांगितलं की काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे तो अपवाद वगळता आपण ऑनलाईनच एक्झाम घेतल्या पाहिजे आणि म्हणून ऑनलाईन एक्झामचा पण आम्ही निर्णय घेतला आहे. आणि आता सविस्तर बातम्यानंतर वळूयात महाराष्ट्र फास्ट मध्ये संक्षिप्त घडामोडींकडे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे राज्यातील कोरोना संसर्ग आता अधिकच झपाट्यानं वाढताना दिसतोय. दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ आढळून येते. त्यामुळे आता 24 तासात 26,538 नवे रुग्ण काल आढळून आलेत. तर मुंबईमध्ये 15,166 नवीन बाधित आढळून आलेत. राज्यामध्ये काल दिवसभरात कोरोनानं 8 बळी घेतलेत. नागपूर शहरामध्ये 1 ते 8वीपर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. नागपूरमधल्या ग्रामीण भागातल्या शाळा मात्र सुरू असतील. पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे. नागपूरमध्ये काल दिवसभरात 404 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. मॉल, मंगल कार्यालय याबाबतचे नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश यावेळी दिले गेलेत. नियमांचं उल्लंघन केलं तर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा दिला गेलाय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतल्या शाळा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईनंतर हळूहळू खबरदारी म्हणून राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. निवासी डॉक्टरांचं बाधित होण्याचं प्रमाण आता वाढलंय. बुधवारी 56 निवासी डॉक्टर्स बाधित झालेले आहेत. संपूर्ण राज्यभरात 226 निवासी डॉक्टर बाधित आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू शकतो. सर्वाधिक म्हणजे 80 बाधित डॉक्टर हे सायन रुग्णालयातले आहेत आणि त्याखालोखाल जे रुग्णालयातले 73 आणि KM रुग्णालयातले 40 डॉक्टर्स बाधित आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण असताना मध्य आणि पश्चिम रेल्वेतली गर्दी मात्र कायम आहे. त्यामुळे सरकारी खासगी कार्यालयीन उपस्थिती आता 50% करावी आणि अर्थचक्र न थांबता लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा आणण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जाते. रुग्णसंख्येमध्ये गेल्या आठवड्याभरापासून वाढ होतीये. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाढत्या गर्दीबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाहीये. छत्रपतींचा विचार म्हणजे